शहरासह राज्यात टॅक्सी बाईक व्यवसाय बेकायदा आहे तरीही तो तेजीत सुरू आहे यामुळे रिक्षाचालकांचे आर्थिक दिवाळी निघत असून कोणतीही कारवाई होत नाही या व्यवसायावर शहरात बंदी घालावी यासाठी एक वर्षापासून रिक्षाचालक मागणी करत आहेत दरम्यान या व्यवसायावर तात्काळ बंदी घालावी या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेने आक्रमक पवित्रा घेत विधान भवन ते आर ओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढला कोरोनामुळे प्रवासी संख्या घटली आहे दिवसभरात होणारा व्यवसाय कमी झाला आहे बँकेचे हप्ते रखडले आहेत त्यात टॅक्सी बाईक व्यवसायामुळे धंद्यांवर परिणाम होत आहे रिक्षाचालक कर भरतात तरीही त्यांच्यावर सरकार अन्याय करत आहे अनेकदा मोर्चा आंदोलन करूनही सरकार व आरटीओ कडून टॅक्सी बाईक चालकांवर कारवाई केली जात नाही तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री व शहराचे पालकमंत्री अजित पवार यांनी चार जानेवारी रोजी टॅक्सी बाईक आठ दिवसात बंद करण्याचे आश्वासन दिले होते मात्र एक महिना उलटूनही काही कार्यवाही झालेली नाही याचा निषेध व्यक्त करत रिक्षाचालकांनी दादा क्या होवा तेरा वादा असे टॅटू हातावर काढून सामूहिक गायन केले तसेच रिक्षाचालकांना शहराचे पालकमंत्रीही न्याय देऊ शकत नाहीत तर आता न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न रिक्षाचालकांनी उपस्थित केला आहे रिक्षाचालक सध्याच्या परिस्थितीमुळे आर्थिक संकटाला तोंड देत आहे दिवसाचा त्याचा व्यवसाय आठशे रुपयांवरून शंभर ते दीडशे रुपयांवर आला आहे शहरात हजारो टॅक्सी बाईक चालक आहेत ते एक मोठं संकट रिक्षाचालकांवर आलं आहे याचा विचार करण्याची गरज आहे दहा तारखेपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरातील रिक्षाचालक मागणी मान्य होईपर्यंत आर टी ओ कार्यालयात बेमुदत मुक्काम ठोकतील असा इशारा यावेळी रिक्षाचालकांनी सरकारला दिला आहे